अष्टविनायक ठाकुर पाड़ा और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा के बीच में ये 40 प्लस का मुकाबला देख रहे हैं। पहली गेंद फ्लाइट दिया, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को दो रन पूरे किए बैट्समैन ने। कमेंटेटर सुनील पवार, आपको कमेंट्री बॉक्स से जुड़ जाना है। कमेंटेटर सुनील पवार, दो रन से खाता खोला, फिर से फ्लाइट, फिर से कदमों का इस्तेमाल, इस मर्तबा खिलाड़ी मौजूद, पहला झटका लगता हुआ। नए बैट्समैन रवि बल्लेबाजी को आ रहे हैं। ये देखिए, निकल के मारा था गेंद को सीधा लॉन्ग ऑफ पे, दो रन एक विकेट गंवाने के बाद। गेंदबाजी कर रहे हैं दत्ता, सामना करेंगे शरद भुईर। इस मर्तबा कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, एक रन बना और दो रन बना लिए, पहुंच गए बैट्समैन अपने क्रीज में। जीएम स्पोर्ट, आपको कहीं भी नहीं जाना है, इस बात का ध्यान रहे। जीएम स्पोर्ट राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के पास, डॉट गेंद। बढ़िया गेंद, लगातार टॉस टॉप गेंदे कर रहे हैं, बलून गेंदे गुब्बारे की तरह हवा से आ रही है। स्वतः संगणक आहे दत्ता, अतिशय चांगला मारा करतोय, पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण। यस, रवी ने कुछ समजाय शरद भुईर को कि हवा में गेंद आहे तो हवा में शॉट कैसा खेला जाता है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश और निशाना चूकता हुआ वहां पर। ये देखिए भागम भाग क्रिकेट, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय भोलेनाथ सरळी पाडा संघाची धावसंख्या होती 6, एक गडी बाद अशी धावसंख्या होती। चला शतक्षण लावून घ्यायचंय अष्टविनायक ठाकूर पाडा संघाचा संघनायक। एक ओव्हर 6 रन और 2 विकेट। एक ओव्हर करू आप घूम के आओ, 6 ओव्हर मैं कर लूंगा।
ये देखिए पहली गेंद पुष्या गेंद को कवस में, एक रन। साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज मधुकर, एक रन से स्कोर 7 रनों पे पहुंचा है। 7 लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए मरतबा छोड़ दिया वहां पर, डॉट गेंद। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, एक रन बनता हुआ 8 पे पहुंचा है स्कोर, 8 रन एक विकेट खोने के बाद। आप देख रहे हैं 40 प्लस ओल्डी गोल्डी क्रिकेट। स्मार्ट बॉल ऑफ कर दिया, सीधा फील्डर के हाथ में आउट। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं साईनाथ, ये जेन्युइन लेग ब्रेक गेंदबाज हैं, अच्छे ऑलराउंडर हैं और इनकी गेंदें काफी घूमती है। आठ रन 2 विकेटों के नुकसान पर दूसरे ओवर का खेल चलता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, स्मर्तबा आगे रखा था, पुश किया गेंद को, एक रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 9 रन 2 विकेटों के नुकसान पे दूसरे ओवर का खेल चलता हुआ। अच्छा शॉट, ये देखिए रवि भांबड़े गेंद को ढूंढ रहे हैं, कबीर ठाकरे थे वहां पर, ठाकरे का ठाकुर भरा अंदाज। एक रन बनता हुआ स्कोर में, 10 रन बने 2 ओवर की समाप्ति, 10 रन दोनों बल्लेबाज मुंबई की स्लो लोकल में, लेकिन फास्ट कमेंटेटर, पावरफुल कमेंटेटर इस वक्त आपके साथ सुनील पवार। धन्यवाद सिद्दीक बावे। तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावफलकावर धावायत्या फक्त 10, 2 बाद स्थिती नाजूक आहे जेवणात सरळी पडाय संघाची। वेपीडाईजवर पाहू शकता आपण आमचे मान्यवर। मित्रांनो, याच मैदानावर 19 आणि 20 तारखेला 2 दिवसांमध्ये स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे स्मृतिचषक पाहणार आहोत। आयोजक भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण, अध्यक्ष सन्माननीय विनोदजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण राहील। यावेळेस चांगला चेंडू होता, आड्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक। गोलंदाज संजय विजेंद्र ठाकरे असं वाटते की यष्टी रक्षक आहे। अष्टविनायक संघाची सर्वे सर्वा। यस, मात्र टॉप एज हवेत होता पण नॉनस्टॉप कडे दुसरी धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, पण
फलंदाज पाहायचे की निर्णय कळवायचे. धावबाद होतोय शरद भोईर यानंतर जो सामना होणार आहे. परत आपण शेटी क्रिकेटकडे वळणार आहोत. सोनादेवी टेमघर संघाचा संगणक आणि ट्रिपल एस दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की आपण चालू सामन्यातला पहिला डाव संपल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचे. दिनेश चौधरी फॅन टीम, सोनादेवी टेमघर आणि ट्रिपल एस सन्माननीय संतोष शेट्टी साहेब फॅन टीम आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण चालू सामन्यातला पहिला डाव संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये होणं तयारीत राहायचं आहे. धावपळकोर धावायत्या 11 तीन बाद नवीन फलंदाज नामदेव, गोलंदाज संजय. यावेळेस मात्र निश्चित धोका होता, निशाणा लागत नाहीये. बॅकअप चांगलं होतं आणि फलंदाज धावबाद होतोय नामदेव. चांगली कामगिरी पाहतोय आपण अष्टविनायका ठाकूरपाडा संघाची. जयभुरणात सर्वपाड्या संघासमोर 40+ सामना आहे. तीस षटक मार्गस्थ आहे आणि चार बाद फक्त 11 अशी धावसंख्या आहे. व्हाईट चेंडूवर बॅट चालवली होती, चेंडूने बॅटची चुंबन सुद्धा घेतला होता पण झेल सुटतोय आणि अजून एक धावचीत करण्याची संधी होती पण ती संधी दडवतोय. पण जे बॅकअप केलं होतं अतिशय चांगलं. शेवटी मात्र फलंदाज नामदेवाला धावबाद व्हावं लागलं. 11 धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद नवीन फलंदाज बाळाराम. दोन्ही संघाचे पाठीराखी जास्त संख्येने इथं हरिभक्त परायण काळूरामजी ठाकरे साहेब हे सुद्धा सामन्याचा आनंद घेताना. अष्टविनायक संघाचे कोच आहेत. अतिशय चांगला चेंडू होता संजय यांचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. माझ्यासोबत जॉईंट होताना सन ऑफ भिवंडी रेग्युलर क्रिकेट संघाचा ओपनचा बालाजी स्पोर्ट्स संघाचा सूरज जोशी मनपूर्वक स्वागत आहे. अजून एक निर्धाव चेंडू. एक एक धावीसाठी संघर्ष करताना जय भोलेनाथ सरुलीपाडा संघ चांगला मारा करतोय. गोलंदाज संजय बॅकवर्ड पॉइंटवर स्वतः संगणक दत्ता. उलटा चेंडू टर्न केलेला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोरले क्रिजिंगकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू होतोय तोपर्यंत सहज या दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज. तीन षटकाची समाप्ती. चार गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण जयभुरणात सर्वपाड्या संघाची धावसंख्या ती 13. सोनादेवी टेमघर संघाचा संगणक आणि ट्रिपल एस या संघाचा संगणक. शेवटची सूचना आहे आपल्याला. सोनादेवी टेमघर संघाचा संगणक आणि ट्रिपल एस संघाचा संगणक. विश्वनाथ अंतिम षटक टाकण्यासाठी व्हीआयपी डेजे एंड करणं समोर असलेला खेळण्यासाठी फलंदाज साईनाथ. आता मात्र अंतिम षटकामध्ये जमतेम 10-12 धावा घेणं गरजेचं राहील जर 25 आकडा ठेवत असेल आव्हान. पहिला चेंडू खराब चेंडू होता, जोरदार प्रहार बॅकवर्ड स्कोरले एक सिमिरिशच्या वरतून षटकार. पंचाने चेंडू घ्यायचे आहे.
धाव संख्या मात्र पुढे सरकता नव्हती. कशा प्रकारे फटका खेळला होता, खराब चेंडू होता पाहू शकता आपण. धीमा चेंडू आणि डाव्या रस्टर फुल टॉस मेजू आणि स्वीकारली ती दोन्ही हाताने, कबूल केलं आणि तपल षटकारणी. संघाची धावसंख्या 19. चांगली फटकेबाजी करताना साईनाथ हा फलंदाज. विश्वनाथ यांचा पुढचा चेंडू सफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक विजेंद्र ठाकरे. अष्टविनायका संघाचे सर्वे सर्व आहेत स्वतःच मैदानावर आणि जेव्हा जेव्हा फटकेबाजी करतोय डाव्या हाताने एका चांगला सैदार डावखुरा फलंदाज संघासाठी. ओ हो हो, अतिशय कडक फटका आणि त्याच प्रकारे फटका होता. बॅकवर्ड स्कोर षटकार वसूल करतोय परत. धावसंख्या आता मात्र सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना 25. कडक फटकेबाजी करतोय फलंदाज साईनाथ. भिवंडीचा ग्रुप सुनील ठाकूर यांच्याकडून अष्टविनायका संघाला शुभेच्छा. पण ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय सैनाथ एका चांगल्या स्थितीकडे आता मात्र वाटचाल करताना. परत एक सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि बीट होतोय. धावसंख्या धावपळकावर पाहतोय आपण 25. विश्वनाथ सोडून दिलाय चेंडूला, कारण की स्वेर चेंडू आहे, खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचाच्या दुनियात समांतर रेषेत. या एका धावणी धावसंख्येत बदल, धावसंख्या 26. पहिली अवांतर धावाई स्लॉग करण्याचा प्रयत्न, चेल होण्यासारखी कुठली संभावना नाही आहे. आणि अशा तऱ्हेने फलंदाज धावबाद होते, पण धावसंख्या ती 27. साईनाथ यांनी बाद होण्यापूर्वी 15 धावाची खेळी साकारली, त्यामध्ये त्यांचे 2 षटकाराचा समावेश. नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अंतिम चेंडू असेल यावेळेस, मात्र पॉईंट केलेले गॅप मध्ये आहे. आउटफील्ड अतिशय चांगलं, पण त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मधुकर. अशा तऱ्हेने फक्त 2 धावा तर 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 आणि 30 धावाचं आव्हान असेल अष्टविनायका ठाकूरपाटा संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. बालाजी चषक 2018 मध्ये आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करूया. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित संगम ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर मनोहर बजीराणी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी मी प्रमोद मसने यांना करतो की आपण पुढे येऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती मंगेश घोलप यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे.
तसेच रोमन वैती उद्योगपती अंबरनाथ रामन वैती उद्योगपती अंबरनाथ यांचं देखील स्वागत आणि सन्मान देवा माने यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरवलीचे माजी सरपंच मुकुंद चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेलकम सुस्वागतम. मुकुंद चौधरी माजी सरपंच सरवली ग्रामपंचायत, त्यानंतर माजी सरपंच पंडित चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचे. देवा माने यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंडित चौधरी माजी सरपंच सरवली गाव, त्यानंतर माजी सरपंच बबन चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सोनादेवी टेमगर संघाचा संगणक आणि ट्रिपल एस दोन्ही संघाच्या संगणकांना सूचना असेल की आपण जर वेळेअभावी सहकार्य नाही केलं तर दोन्ही संघादरम्यान जो सामना होईल तो कमी षटकाचा खेळण्यात येईल. बबन चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर माजी सरपंच यशवंत चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचंय. यशवंत चौधरी यांचं देखील व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचंय. बालाजी चषक 2018 मध्ये आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आपण पाहत आहेत बालाजी चषक 2018 उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच अनंता पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचंय. बजरंग दल अध्यक्ष सरवली पाडागाव अनंता पाटील. सोनादेवी टेमगर संघाचा संगणक आणि ट्रिपल एस या संघाचा संगणक दोन्ही संघांनी जर आपण वेळेअभावी सहकार्य नाही केलं तर तुमचा सामना 4 षटकाचा खेळण्यात येईल. सोनादेवी टेमगर संघाचा संगणक आलेला आहे, मनपूर्वक स्वागत आहे. ट्रिपल एस संघाचा संगणक आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं हजर आहे. जर आपण उशीर कराल तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. तर वळूया सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होताना अष्टविनायका संघाची दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे. 30 धावाचं आव्हान आहे 4 षटकामध्ये. पहिला चेंडू आडव्या वाटण्या फटका मिडविकेटाने वाईडीस लॉंगमध्ये थोडंसं खराब क्षेत्रक्षण. एक धाव पूर्ण आणि जोपर्यंत चेंडू होते तोपर्यंत सहज खातं उघडतोय दोन धावेनी फलंदाज मधुकर आणि अष्टविनायका ठाकवाड संघाचं खातं उघडलं जाते. तीस धावाचं लक्ष आहे जे आव्हान आहे. जे बोलण्यात सरळीपाडा संघासाठी विश्वास तरे, तुषार कासार आणि मोनीस तरे यांच्याकडून शुभेच्छा, धन्यवाद. खेळण्यासाठी फलंदाज मधुकर. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण स्वैर चेंडू आहे. पंचाची दुनिया समांतर रेषेत. या वाईटनी संघाची धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या 3. 30 धावाचं लक्ष अष्टविनायका ठाकूरपाडा संघासमोर. यावेळेस मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्या चेंडूवाला नाही, हवेत आहे. चांगलं झेल घेतोय स्वतः गोलंदाज. पहिल्या गडी बाजवतोय मधुकर अष्टविनायका ठाकूरपाडा संघाचा.
सामना सुरुद राहू द्यायचा आहे, कारण की आम्ही नाणेफेककडे वळणार आहोत. नाणेफेक होणार आहे. नक्कीच पुढील होणाऱ्या आपण नाणेफेक करतोय. यानंतरचा सामना होणार आहे 5 षटकांचा. मी ठाणे जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सन्माननीय कृष्णा रसाल पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. तसेच मुकुंद चौधरी साहेब सरपंच, माजी सरपंच सरली गाव, तसेच आमचे इतर मान्यवर सोनादेव टेमगर, ट्रिपल एस भिवंडी, या दोन संघा दरम्यान आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहुण्यांची हस्तांदोलन करतायत. सोनादेव टेमगर आणि ट्रिपल एस एका बाजूला आहे, भारतीय जनता पार्टी दुसऱ्या बाजूला आहे. दादांचा फोटो कोण बोलणार आहे? ठीक आहे, उडवा. या ठिकाणी नक्कीच सोनादेव टेमगर या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम पाहण्यासाठी स्थानापन्न व्हायचे. मित्रांनो, यानंतरचा अतिशय जबरदस्त सामना पाहतोय. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून या ठिकाणी आलेले आहेत आणि कालच्या दिवसातील आपण जे सामने बघितले, आज पायनियर संघ बाहेर झालेला आहे. आपण सर्वांनी खेळ बघितलेला आहे. पहिल्यांदा कर्णधार आपल्याला सांगतील आपला निर्णय कळवायचा आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. 5 षटकामध्ये ट्रिपल एस संघाची फलंदाजी त्या दिवशी बघितलेली आहे. मी किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे पण चांगले बॉलर आहेत, त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे. नक्कीच बालाजी चषकातील हा आजचा दिवस खेळताना नक्की काय वाटतं, चषका शेवटपर्यंत जावं की कुठल्या पद्धतीने खेळायची अपेक्षा आहे? चांगलं खेळावं हीच अपेक्षा आहे. खूप खूप अभिनंदन तुझं. यानंतर ट्रिपल एस भिवंडी नक्कीच एक जबरदस्त टीम आहे. सर्व सम वयस्कर, एका वयोगटातील तुम्ही सर्व तरुणात खेळाडू आहात. काय वाटतं या सामन्याविषयी आणि या चषकाविषयी? खूप एन्जॉय होते, खेळायला चांगलं वाटते, मजा येते खेळायला. नक्कीच नाणेफेक आल्यानंतर तुम्हाला फलंदाजी भेटले, मनासारखं झालंय की मला क्षेत्ररक्षण करायचं होतं? आम्ही फलंदाजी घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखे झालेलं आहे. 5 षटकामध्ये किती धावांचा डोंगर तुम्ही नक्की रचणार आहात? जास्तीत जास्त प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मध्ये निर्णय असा आहे. सोनादेवी टेमगर या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ट्रिपल एस भिवंडी या संघात फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. चला आपण जाऊया थेट कमेंट्री बॉक्स मध्ये. सुनील पवार. धन्यवाद मनोहर तरे सर. तरी काय चांगल्या स्थितीमध्ये आहे अष्टविनायका ठाकूरपाडा संघ. चालू सामन्याचा जर विचार केला आपण, 12 अशा धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजय 30 धावाचा जो लक्ष आहे तो स्वीकारताना एक दमदार सुरुवात. विकेट जरी एक गेला असेल पण धावा अतिशय चांगल्या आहेत 12. यानंतर जो सामना होणार आहे 5 षटकाचा सामना होईल सोनादेवी टेमगर आणि ट्रिपल एस या दोन्ही संघादरम्यान. नाणेफेक सोनादेवी टेमगर संघाच्या संघटनेकडे जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ट्रिपल एस या संघासमोर.
नक्कीच मित्रांनो, उद्या बरोबर सकाळी 8 वाजता अंबरनाथ विरुद्ध बालाजी चषक, बालाजी चषकातील आमच्या आयोजक असा एक फ्रेंडशिप सामना आहे. 1 लाखाची मॅच आहे. ओ हो हो, 6 दिवसापेक्षा 1 मॅच 1 लाखाची. याही वर्सेस याही नक्की दयानंद चोरगे वर्सेस कृष्ण रसाल पाटील असा सामना आहे. रुपये 1 लाख रुपयाचा हा सामना असेल. ₹50 रक्कम जमा करून ठेवायची आहे कमिटीकडे. नवीन फलंदाज संजय येतोय. धाव संख्येत ही फक्त 13, अजून 17 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 17 धावा. गोलंदाज सज्ज आहे शक्ती व्हीएपी डेजा एन कडनं. बालाजी ट्रॉफी मध्ये अजय घरात आजच्या दिवसामध्ये 4 आपण 40+ संघ सुद्धा बघितले, कारण की परिसरातले आहेत. गावदेवी पिंपळगाव संघ पहिला सामना जिंकून पुढे वाटचाल केलेले. गोलंदाज शक्ती समोर खेळण्यासाठी संजय. यावेळेस माझा फुलटॉस चेंडू होता, टर्न करण्याचा प्रयत्न आणि सहज 2 धावीची संधी संजय यांच्या जवळ. धावसंख्येत बदल, धावसंख्या 15. यानंतर सर्व सामने 5 षटकाचे होतील. अजून 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज शक्ती व्हीएपी डेजा एन कडनं. यावेळेस मात्र खराब चेंडू, डावॅस्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्येत बदल होतो ना, धावसंख्या 16. परत एक खराब चेंडू आहे, वाईटचा इशारा येते. धावसंख्येत बदल होताना धावसंख्या 17. 13 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट. यावेळेस चांगला फटका, स्कोर लेगच्या वरतून जातोय. 6 धावांचा इशारा येतोय षटकार. तर 7 धावांची आवश्यकता आहे. आखूट टप्प्यात चेंडू होता, चेंडूच्या रेषेमध्ये बॅट, चेंडूवर नजर आणि क्लास हा फटका होता. गोलंदाज शक्ती यावेळे धीम्या गतीचा चेंडू होता. आणि तोपर्यंत सहज परत 2 धावा पूर्ण. या 2 धावींनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 25. 5 धावांची आवश्यकता आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे या सामन्यानंतर. ओ हो हो, स्लॉग स्वीप क्लास फटका, विजयी फटका, विजय संपादन करतो सहज अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. जिंकलेल्या संघाचं कौतुक, हरलेल्या संघाचं लाख अभिनंदन. हार्ड लक शरद बळीर आणि अवी पाटील यांनी जो बक्षीस लावला होता तो जागेवर राहिलेला आहे. चेंडू इकडे सोपवायचा आहे, चेंडू इकडे फेकायचा आहे. सामनावीर आहे तो संजय. पाहू शकता आपण वेपिडाईवर फक्त एकच नाव, भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, तसेच संपूर्ण मान्यवर एकच दादा भारतीय जनता पार्टी ग्रामीणचा आदरणीय दयानंद चोरगे साहेब. मानद मॅच आहे. संजय प्लीज वेलकम स्टेज.
मान्यवरांच्या शुभास्ते व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. आणि अष्टविनायक संघाचा विजय संबंधल्याबद्दल सागर ठाकरे यांनी शुभेच्छा दिले. धन्यवाद सागर ठाकरे. संजय आपण पुढे यायचं आहे. मी सन्माननीय कृष्ण रसाळपाडी साहेबांना विनंती करतो की ही ट्रॉफी आपण संजयला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये द्यायची आहे. तसेच पंडित चौधरी साहेबांना विनंती असेल आपला हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. रिलायन्स पेट्रोल पंप देश का सच्चा पंप भोलेनाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर आहे. तसेच बबन चौधरी यशवंत चौधरी यांना विनंती असेल हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. त्यानंतर मुकुंद चौधरी यांना विनंती करतोय की आपण हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. मदन दत्तू जातो आणि संतोष काकडे यांच्या वतीने स्पॉन्सर आहे. या ठिकाणी उपस्थित मंगेश घोलप उद्योगपती अंबरनाथ यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी जितेंद्र मानेरकर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण व्यासपीठावर त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वेलकम सुस्वागतम बालाजी चषक 2018 मध्ये आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय क्रिकेटचं बिग